नमस्कार मित्रांनो, क्लिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या लाईट बिलावरती आपला मोबाईल क्रमांक कशा पद्धतीने ॲड करावा किंवा त्यामध्ये जर काही बदल असेल तर तो बदल कशा पद्धतीने करायचा, जेणेकरून आपल्या या मोबाईल क्रमांकावरती आपलं जे काही महिन्याचं जे काही लाईट बिल असेल त्याचे आपल्याला वेळोवेळी अपडेट मिळतील किंवा लाईटीसंबंधी इतरसुद्धा जे काही अपडेट असतील ते आपल्याला SMS सहाय्याने मिळत असतात। तर चला मित्रांनो, हे कशा पद्धतीने करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। यासाठी सर्वप्रथम तुम्ही हे महावितरण नावाचं जे काही ॲप आहे ते गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर बघा, हे ॲप मी डाउनलोड केलेलं आहे। हे ओपन केल्यानंतर, हे ॲप ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन नेम आणि खाली पासवर्ड टाईप करून तुम्ही लॉग इन करायचं आहे किंवा कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। त्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा नवीन तुम्ही अकाउंटसुद्धा या ठिकाणी ओपन करू शकता। तर इथे मी कंटिन्यू ॲज गेस्ट करतो। तर यानंतर अशा पद्धतीनं एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल। तर यामध्ये शेवटचा जो ऑप्शन आहे अपडेट कॉन्टॅक्ट इन्फो या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन इन्फॉर्मेशन टाईप करायचे। हा जो कर्सर दिसतो यामध्ये कंज्युमर नंबर अर्थात ग्राहक क्रमांक जो आपल्या लाईट बिलावरती असतो तो ग्राहक क्रमांक येथे टाईप करायचा आहे। आणि हा ग्राहक क्रमांक टाईप केल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आपण नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन एक पेज आपल्यासमोर ओपन होईल। त्यामध्ये तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे तर त्यासंबंधीची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली असेल। तुमचं नाव, कंज्युमर नंबर, बिलिंग युनिट वगैरे दिलेलं असेल आणि त्याच्याखाली पहिला ऑप्शन आहे मोबाईल नंबर। जर मित्रांनो तुमचा जर मोबाईल क्रमांक जर अगोदर रजिस्टर असेल तर तो मोबाईल क्रमांक येथे दिसतो, परंतु जर या मोबाईल नंबरमध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबरवरती तुम्ही येथे क्लिक करा आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो येथे टाईप करून अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्याप्रमाणे इथे ईमेल ID आहे, आधार क्रमांक आहे, हे जर टाकायचं असेल आवश्यकता नाही, पण जर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता आणि अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही मोबाईल क्रमांक असेल तो आपण आपल्या लाईट बिलवरती अपडेट करू शकतो किंवा जर रजिस्टर नसेल तर तो रजिस्टर करू शकतो। धन्यवाद।